नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी. दलित वस्ती सुधार योजनेच्या बँक खाते सही नमुना बदलणे ठरावास विरोध. दलित समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न. आसू येथील 6 ग्रामपंचायत सदस्यांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून सदस्य पद रद्द करण्याची मागणी. गटविकास अधिकारी यांचे चौकशीचे आदेश. राजकीय वर्तुळात खळबळ. आता बातमी विस्ताराने. दलित समाजाला विकासापासून वंचित ठेवण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेच्या बँक खाते सही नमुन्याचा ठरावास विरोध करणाऱ्या आसू ग्रामपंचायतच्या 6 सदस्यांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून सदस्य पद रद्द करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रार दाखल होताच गटविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत तर तहसीलदार यांनी तात्काळ परंडा पोलिसांना कळविण्याचे आदेश दिल्यानं खळबळ उडाली आहे. दिनांक 10 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आसू ग्रामपंचायतच्या वतीने अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करण्यासाठी खातेसही नमुना बदल करण्यासाठी दिनांक 7 जानेवारी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास कामे करण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे बँक खातेच्या सही नमुने बदलणे गरजेचे असल्याचं सदस्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र या ठरावास 9 ग्रामपंचायत सदस्यांपैकी श्रीमती जगताप, श्रीमती पटेल, श्रीमती जाधव, श्रीमती माने, रोहिदास बुरंगे, शशिकांत खुणे यांसह या 6 सदस्यांनी विरोध केला. यामुळे ठराव नामंजूर झाला. या 6 सदस्यांनी जाणीवपूर्वक दलित समाजाला विकासापासून वंचित ठेवण्यासाठी विरोध केला. दलित समाजाबद्दल तिरस्कार असल्याचं जाणवत असून या 6 सदस्यांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून सदस्य पद रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तुमचे नाव आणि गाव सांगा. मी श्रावण लक्ष्मण गणगे, ग्रामपंचायत सदस्य आसू. काय तक्रार आहे तुमची? दिनांक 7/1/2022 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती परंडा व ग्रामसेवक ग्रामपंचायत आसू यांचा सही नमुना दलित वस्तीचा सही नमुना करण्यासाठी मासिक मीटिंग बोलवलेली होती. पण काही सदस्यांनी दलिताबद्दलचा मनात राग धरून ती ठराव फेटाळलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल व्हावा ही माझी मागणी आहे. तर याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार दिलेली आहे व या सदस्यांना 18 सिटीनुसार गुन्हा दाखल करून त्यांचं सदस्यत्व रद्द करा अशी तक्रार दिलेली आहे. तर यांनी ठराव नामंजूर करून दलिताबद्दलचा जी तिरस्कार आहे ती त्यांनी ह्यात दावून दिलेला आहे. त्यामुळे 18 सिटीनुसार गुन्हा दाखल नाही झाला तर पुढील आठवड्यात अमर उपोषण धरणार आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.